धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील करंदवन येथील धक्कादायक घटना घडली असून एका गोदामात चादरीमध्ये गुंडाळलेला मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह कुजलेला असल्याने मृताचा खून करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय असून मृताच्या पत्नीने खून केल्याचा पोलिसांचा संशय प्रथम निदर्शनास आला आहे. मृतकाची पत्नी मुलासह काही दिवसापासून फरार आहे. मृतकाचे नाव गणेश उर्फ गणशा पावरा वय 40 असे असून गणशा आपल्या आईसह राहत होते. मृतकाची आई आपल्या नातेवाईकांना भेटायला बाहेरगावी गेली असता ही घटना घडली आहे. मृतकाच्या पत्नीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.